विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपला जो परीक्षेमध्ये सेक्शन 6 असतो स्किल डेव्हलपमेंट की ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशन विचारलं जातं, आपल्याला भाषांतर करायचं असतं, तर ते भाषांतरावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत। यापूर्वी सुद्धा मित्रांनो खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर ट्रान्सलेशन हा प्रश्न आपण सोडवूया। तर बघा आपल्याला क्वेश्चन 7 मध्ये ए जो क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन। तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या माध्यमाच्या भाषा आहे त्या भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचंय। कोणतेही चार शब्दांचं आपल्याला भाषांतर करायचं असतं, एकूण 6 शब्द दिलेले असतात। तर बघा पहिला शब्द आहे सक्सेस। तर सक्सेस म्हणजे काय मित्रांनो, तर सक्सेस म्हणजे यश, अर्थ लिहायचा त्याचा थोडक्यात। त्यानंतर टेस्ट, टेस्ट म्हणजे काय, चाचणी। त्यानंतर कॉमन, कॉमनचा अर्थ काय होतो, तर कॉमनचा अर्थ होतो सामान्य, कॉमनचा अर्थ होतो सामान्य। त्याच्यानंतर हॅप्पी, हॅप्पी म्हणजे काय, आनंदी। मार्केट, मार्केटचा अर्थ काय, बाजार। डिफिकल्ट, डिफिकल्ट म्हणजे काय, कठीण। ओके आता पुढे पुढचा प्रश्न असतो बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन। चार वाक्य दिलेले असतात, त्यातली कोणतेही दोन वाक्य आपल्याला त्यांचं भाषांतर करायचं असतं आणि मार्क असतात 2। तर बघा ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स म्हणजे काय होणार, याचं भाषांतर जसंच्या तसं करायचं नाही, शब्दशः भाषांतर करायचं नाही। ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स, मग काय लिहिणार आपण, वृक्ष आपले चांगले मित्र आहेत, झालं याचं भाषांतर। पुढे रीडिंग बुक्स इज अ गुड हॅबिट, हॅबिट म्हणजे सवय, रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तक, पुस्तक वाचणे। मग लिहायचं पुस्तक वाचन गुड हॅबिट म्हणजे चांगली सवय, पुस्तक वाचन ही चांगली सवय आहे। पुढे आय लाईक कॉमेडी मूवीज, बघा आय लाईक कॉमेडी मूवीज, तर याचं भाषांतर कसं करणार आपण, आय म्हणजे मी म्हणजे मला, लाईक म्हणजे आवडतात, काय आवडतात, कॉमेडी मूवीज म्हणजे विनोदी चित्रपट, विनोदी चित्रपट आवडतात। पुढे इंडिया इज माय कंट्री, सिंपल आहे, भारत माझा देश आहे। ओके आता पुढे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम ऑर प्रोवर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन। इथं प्रोवर्ब म्हणजे म्हणी दिलेल्या असतात। आता म्हणींचं जे भाषांतर असतं ना, तर जसंच्या तसं भाषांतर करायचं नाही, शब्दशः भाषांतर करायचं नसतं म्हणीमध्ये। बघा सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड, मग त्याचं भाषांतर कसं करणार आपण, जनसेवा हीच ईश्वर सेवा किंवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा असं सुद्धा करू शकताय। पुढे अ स्टिच इन टाइम सेव्ज 9 म्हणजे वेळेवर घातलेला, स्टिच म्हणजे टाका, 9 म्हणजे 9 वाचवतो, म्हणजे वेळेवर घातलेला एक टाका संभाव्य 9 टाके वाचवतो। मग आपण इथे लिहायचं वेळेवर घातलेला एक टाका संभाव्य 9 टाके वाचवतो। ओके तर हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे। इथं 5 पैकी 5 गुण मिळतात म्हणजे मिळतातच। थँक्यू।